चेंबूरच्या धर्तीवर होत असलेल्या छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसरातील 32 फूट बुरुज विकास कामाचा शुभारंभ पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर यांच्या हस्ते करण्यात आलाय. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक किरण पवार, समन्वयक राम जाधव यांनी छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसरातील सुशोभीकरण चेंबूरच्या धर्तीवर होण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना निवेदन दिलं होतं. त्याची दखल घेऊन DPC मधून 87 लाख रुपये मंजूर केले. त्याच्या कामाची सुरू असून सध्या 11.7 फुटी बुरुजाचे काम पूर्ण झालंय. आज छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यामागील 32 फुटी बुरुज बनवण्याच्या कामाचा शुभारंभ पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी नगरसेविका स्वाती आवळे, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम जाधव, किरण पवार यांच्यासह सुहास कदम, सोमनाथ राऊत, निशांत साळवे, समाधान आवळे, सुनील बेत केसकर, राजाभाऊ आलुरे, विनय ढेपे, ललित धावणे, जीवन यादव, सुनील नागणे, पवन आलुरे, राहुल जाधव, मकरंद माने, संदीप जाधव, जितेश माशे, माणिक गोसावी, उमेश लोकरे, युवराज पाटील, सिद्धार्थ कांबळे, आकाश जाधव, शंभू घळके, गणेश कोळेकर, माऊली चटके, गजू खिलारे, सागर धावणे, अनिल इंगळे आदी शिवभक्त उपस्थित होते.